नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, इंदवलाज बातपत्रात स्वागत. बातम्या मराठा आरक्षणाची. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाज आक्रमक भूमिका घेतली असल्याने राज्यात जागोजागी आंदोलन व उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा आरक्षणाची धग सुरूच असून कंधार तालुक्यात अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर अनेक गावात मराठा समाजाच्या वतीने अमरण उपोषणही करण्यात येत आहे. कंधार तालुक्यातील मोहिजा परांड्याचे गेल्या 8 दिवसांपासून ज्ञानोबा पाटील कदम यांचे अमरण उपोषण चालू आहे. तर गावात राजकीय पुढाऱ्याने येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघही बग्याची भूमिका घेत आहेत आणि आरक्षण देण्याच्या तयारीत नाहीत व वेळ काढूपणाचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. त्यासाठी आमचा लढा चालूच राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. हा विषय मराठा समाजासाठी फार महत्त्वाचा विषय आहे. शेतकरी म्हणजेच शेतकरी म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच शेतकरी. पूर्वीच्या काळी शेतकरी कुणबी याचा खरा अर्थ असणारा कुळंबी. कुळंबी म्हणजे कुळव हाकणारा. कुळव हाकून शेताची नांगरटी करणं आणि कुळंबी आणि शेताची नांगरटी मशागत करून बी शेतीमध्ये पेरून त्याचं उत्पन्न काढून देशाला जगवणं, समाजाला जगवणं हे एक महत्त्वाचं काम असणारा हा शेतकरी करतो. परंतु या शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही. निसर्ग साथ देत नाही म्हणून शेतामध्ये पीक किंवा उत्पन्न निघत नाही आणि निघालेल्या उत्पन्नाला शासन हमी भाव देत नाही म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय नाजूक अशा प्रकारची झालेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचे लेकरं कसे शिकवावेत किंवा त्यांचं शिक्षण कसं पूर्ण करावं हे शेतकऱ्याला समजत नाही. आणि त्याचबरोबर कसं बसं शिक्षण पूर्ण केलं, चांगल्या प्रकारची टक्केवारी जरी घेतली तरी त्या शेतकऱ्याचे मुलं असणारे गुणवत्तेनं असणारे शिक्षण घेऊन पुढे आले तरी त्यांना नोकरी मिळत नाही आणि कमी टक्केवारीचे मुलं असणारे त्यांच्या पुढे जातात. याचा अर्थ आमचा समाज किंवा मराठा समाज हा काय अशाच प्रकारचा असणारा खितपत पडून राहील. त्याच्यासाठी आम्हाला या विकासाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि म्हणून शासनानं आमच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि आम्हाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा ही आमचं असणारं मागणं आहे. आणि म्हणून जोपर्यंत असणारा आम्हाला आरक्षण भेटत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असणारा आम्ही हा आमचा लढा अखंड अशा प्रकारचा चालूच ठेवणार आहोत. हे आमचा निर्धार आहे किंवा आमचं ध्येय आहे असं मला म्हणायचं आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण चालू ठेवले आहे. तरी कंधार तालुक्यातील मोहिजा परांडा येथील सकल मराठ्यांनी अशी ठरले की जरांगे पाटीलला आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आपण अमर उपोषण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमर उपोषण आम्ही मोहिजा सकल मराठीच्या वतीने केलेलं आहे.